तर मुंबईमधलं भाजपा आणि शिवसेना यांचं भांडण हे नवरा बायकोचं भांडण आहे. भांडण संपल्यावर दोघंही एकत्र येतील असा विश्वास आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केला आहे. तसंच भाजप सेनेनी एकत्र यावं अशी महाराष्ट्रातील सर्व घटक पक्षांची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघांनी एकत्र यावं असंही त्यांनी सांगितलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विजय सभेत ते बीड जिल्ह्यातील नेकनूरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. मुंबईमध्ये मला मी पूर्वी बोललो होतं की नवरा बायकोमध्ये हे भांडणं असल्यासारखं भांडणं दोघंही एकत्र येतील. जे जे पक्ष जे जे लोक हवेत उडत होते त्यांचं विमान या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी जमिनीवर टेकवायचं काम केलंय. जमिनीवर टेकवायचं काम केलं. जमीन काय असते ते ह्या निवडणुकीतून लोकांनी दाखवायचं काम त्यांना केलंय.